ಪಕ್ಷಕ್ಕೆ ರಕ್ತ ಬೆವರು ಸುರಿಸಿದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಂದಾಗಿಯೇ ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡುವ ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಬಿಜೆಪಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಹಗಲಿರುಳು ಶ್ರಮಿಸುತ್ತಿದೆ ಎಂದು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಬಿಜೆಪಿಯ ಸಂಸ್ಥಾಪನಾ ದಿನ ಪ್ರಯುಕ್ತ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನುದ್ದೇಶಿಸಿ ಪ್ರಧಾನಿ, ಪಕ್ಷವು ಸಂವಿಧಾನ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸಮರ್ಪಿತವಾಗಿದೆ, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡುವುದರ ಜತೆಗೆ ಕಾನೂನು ಮತ್ತು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಕಾಪಾಡಲು ಭಗವಾನ್ ಹನುಮಂತನಿಂದ ಸ್ಫೂರ್ತಿ ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹನುಮಾನ್ ಅವರ ಮೌಲ್ಯಗಳು ಮತ್ತು ಬೋಧನೆಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಸ್ಫೂರ್ತಿ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ ಎಂದರು. ಸಾಗರದಂತಹ ದೊಡ್ಡ ಸವಾಲುಗಳನ್ನು ಎದುರಿಸಲು ಭಾರತವು ಹೆಚ್ಚು ಬಲಿಷ್ಠವಾಗಿದೆ. 2014ರ ಮೊದಲು ಭಾರತವು ಇನ್ನೂ ಪ್ರಬಲ ಮತ್ತು ಸಮರ್ಥ ದೇಶವಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಅದರ ನಿಜವಾದ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದಿರಲಿಲ್ಲ. ಇಂದು ಭಾರತದ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಸಿದ್ದೇವೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಪ್ರತ್ಯೇಕ ಭಾಜಪಾ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಶುಭ ಅವಸರ ಪರ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಬಧಾಯಿ ದೇತಾ ಹೂ. भाजपा की स्थापना से लेकर आज तक जिन महान विभूतियों ने अपने खून पसीने से इस पार्टी को सींचा है, पार्टी को संवारा है, पार्टी को समृद्ध किया है, पार्टी को सशक्त किया है, देश के कोटि कोटि जनों की आवाज को बुलंद किया है, उन सभी को छोटे से छोटे कार्यकर्ता से लेकर के वरिष्ठ पद पर से पार्टी की और देश की सेवा करने वाले सभी महानुभावों का मैं आज शीश झुका करके प्रणाम करता हूं. साथियों, आज हम देश के कोने कोने में भगवान हनुमान जी की जन्म जयंती मना रहे हैं. बजरंग बली के नाम का घोष चारों तरफ गूंज रहा है. हनुमान जी का जीवन, उनके जीवन के प्रमुख प्रसंग आज भी हमें भारत की विकास यात्रा में प्रेरणा देते हैं, पुरुषार्थ के लिए प्रेरित करते हैं और हमारी सफलताओं में कहीं कहीं उन महान शक्ति के आशीर्वाद प्रतिबिंबित होते हैं. हनुमान जी के पास असीम शक्ति है, लेकिन इस शक्ति का इस्तेमाल वो तभी कर पाते हैं जब स्वयं पर से उनका संदेश समाप्त होता है. 2014 से पहले भारत की भी तो यही स्थिति थी. अथाह सामर्थ्य से भरपूर, लेकिन से घिरा हुआ देश का नागरिक. आज भारत उस बजरंग बली की तरह से, उस बजरंग बली की महाशक्ति की तरह अपने अंदर सुप्त शक्तियों का आभास कर चुका है. आज भारत समंदर जैसी विशाल चुनौतियों को पार करने